खबर 24 तासच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायत संदर्भात जे उमेदवार उमेदवारी लढवतात त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत. आज आपण आलो आहोत आसनगाव ग्रामपंचायतीचे जिजाऊ संघटना पुरस्कृत आसनगाव परिवर्तन विकास पॅनलचे उमेदवार अविनाश वसंत चंदे. अविनाशजी नमस्कार. नमस्कार. शहापूर तालुक्यात 79 ग्रामपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे आणि या रणसंग्रामामध्ये महत्वाची समजली जाणारी ग्रामपंचायत आसनगाव. या ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू झाली आहे आणि तालुक्यात एकमेव आसनगाव ग्रामपंचायतमध्ये जिजाऊ संघटना पुरस्कृत आसनगाव परिवर्तन विकास पॅनलच्या माध्यमातून तुम्ही उमेदवारी लढवताय, आपला परिचय कसा देणार? नमस्कार, मी श्री अविनाश वसंत चंदे. आज मी जिजाऊ संघटना पुरस्कृत आसनगाव परिवर्तन विकास पॅनलच्या वार्ड क्रमांक 1 मधून उमेदवार म्हणून उभा आहे. आज आमचे जिजाऊ संघटनेचे संस्थापक आदरणीय श्री निलेश सांबरे साहेब, तसेच आमच्या जिल्हा प्रमुख मोनिकाताई पांडवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिजाऊ संघटना पुरस्कृत आसनगाव विकास परिवर्तन पॅनल उभा केलेला आहे. आपण जी ही निवडणूक लढवत आहात, तर यापूर्वी आपल्याला काही राजकीय वारसा लाभलाय का किंवा आपण कधी निवडणूक लढवली आहे का? या अगोदर म्हणजे आमचं जर घराण्यात किंवा आमचं कुटुंब जर पाहिलं तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा आम्हाला नाहीये. परंतु पेशाने शिक्षक असताना आणि सामाजिक कार्य करण्याची आवड असताना मी गेल्या 5-6 वर्षापासून या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहे. ही कामे करत असताना आमचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश भगवान सांबरे साहेब आणि आमच्या जिल्हा प्रमुख मोनिकाताई पांडवे यांच्या नेतृत्वाखाली मी आज जिजाऊ संघटनेचा अध्यक्ष या नात्याने अनेक सामाजिक आणि शैक्षणिक कामे या आसनगाव शहरात केलेली आहेत. जे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे साहेब यांनी ठरवलं की आपण या आसनगाव शहरात जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून ही निवडणूक लढून येथील नागरिकांना या मूलभूत सुविधा आपल्याला कशा देता येतील या उद्देशाने आम्हाला सर्व आम्हा उमेदवारांना आम्ही या निवडणुकीस सामोरे जाण्यास सज्ज झालो. आपण सांगितलं की आपण जिजाऊ पुरस्कृत पॅनल बनवलेला आहे किंवा जिजाऊच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहे. खरं तर आसनगाव खूप चुरशीची समजली जाते. इथे यापूर्वी देखील शिवसेनेची सत्ता होती, अनेक पक्ष इथं आपले उमेदवार उतरवतात. असं असताना केवळ जिजाऊचीच साथ का घ्यावीशी वाटली तुम्हाला? जर इथे पाहिलं, जर मागच्या 5 वर्षाचा इतिहास पाहिला तर इथे सत्ताधारी आणि भाजपा, सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा या पक्षामध्ये जे कोणी सदस्य निवडून आले ते यांनी आलटून पालटून सत्ता भोगण्याचा प्रयत्न केला. परंतु या सत्तांतरामध्ये आसनगावची इतकी दुर्दशा झाली की येथील लोकांना आपली घरदारे सोडून दुसरीकडे स्थलांतरित व्हायला लागली. आज आसनगाव दिसायला जरी मोठा दिसत असला परंतु आज जर नागरिक वस्ती बघितली असेल तर अनेक नागरिक केवळ पाण्यामुळे इथली घरदारं सोडून वासिम आणि टिटवाळा या ठिकाणी राहण्यास गेलेले आहेत. आपण जर पाहिलं तर शापूरला पाणी आहे, वासिमला पाणी आहे, परंतु त्यांच्यामध्ये असलेल्या आसनगावमधील लोकांना आजही 8 ते 10-10 दिवस 15 दिवस पाण्यापासून वंचित राहावं लागतं. अविनाश चंदे म्हटलं की सामाजिक क्षेत्रात सगळ्यात पहिले पुढाकार असतो. अनेक वेळा आपण आता ही निवडणूक लढवायच्या अगोदर अशी कामं केलेली आहेत किंवा तुम्ही आंदोलन असेल सगळ्यामध्ये उतरलात, एक लोकप्रतिनिधी व्हावंसं का वाटलं तुम्हाला? मग सामाजिक कार्यात काम करत असताना लोकप्रतिनिधी असं का वाटलं तुम्हाला? खरं तर माझा सामाजिक म्हणजे माझी वाटचाल ही सामाजिक कार्यातूनच झालेली होती. आणि हे सामाजिक कार्य करत असताना आज प्रत्येक वेळी बघितलं तर आमच्याकडे सर्व मूल म्हणजे आज जर उत्पन्नाच्या दृष्टीने पाहिलं तर आसनगाव ग्रामपंचायत ही खूप मोठी श्रीमंत ग्रामपंचायत समजली जाते. परंतु ही श्रीमंत फक्त नावाला असून येथील लोकांना ज्या मूलभूत सुविधा हव्यात त्या मिळत नाही. आज जर बघितलं तर जिजाऊ संस्था शैक्षणिक आणि सामाजिक आणि आरोग्याची कामे भरपूर करत आहे. परंतु मला जिजाऊ संघटनेचं साथ का घ्यावीशी वाटली, कारण आतापर्यंत जितके पक्ष होऊन गेले आज जर बघितले तर इथे 15 वर्ष सेनेने आपल्याला इथे केलेले आहे म्हणजे सत्ता घेतलेली आहे. परंतु या 15 ते 20 वर्षात जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास न होता केवळ आसनगावची दुर्दशा होत गेलेली आहे. आणि त्यामुळे कुठेतरी कोणीतरी येईल आणि करेल हे बघत बसण्यापेक्षा आपण स्वतः का करू नये या उद्देशाने मी या
म्हणजे आपला राजकीय आपण प्रवेश आपण राजकीय क्षेत्रातून लोकप्रतिनिधी होऊन या लोकांच्या समस्या कशा सोडवता येईल यासाठी प्रयत्न करण्याचं ठरवलं. तुम्ही काही विजन आहे का? म्हणजे तुम्ही आता सांगितलं गेली 15 वर्ष सत्ताधाऱ्यांनी काम केलं नाही, मग तुमचं काय विजन आहे, ते काय असणार आहे? नक्कीच, जर आज जर पाहिलं तर आसनगावचा विकास हा केवळ पाण्यामुळे थांबलेला आहे. मागे एक पाणी योजना मंजूर केली मंजूर होऊन आली होती, परंतु इथे टक्केवारीच्या याच्यामुळे ती योजना सुद्धा मागे गेली. आणि लोक जर आज जर पाहिलं तर इथे सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी जो प्रश्न आहे तो जर सोडवायचा असेल तर सर्वात महत्वाची म्हणजे इथे नवीन पाणी योजना सुरू होणं खूप गरजेचं आहे. आणि मी मला ठाम विश्वास आहे की मी आमचे आदरणीय निलेश भगवान सांबरे साहेब यांच्या आणि जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून ही नवीन पाणी योजना लवकरात लवकर कशी आसनगावमध्ये आणता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. केवळ त्यावर अवलंबून न राहता जर आज जर पाहिलं तर आसनगावमध्ये जी जुनी पाणी योजना आहे, एकूण 3 पाणी योजना आहेत, परंतु या पाणी योजनेतले जी पाईपलाईन्स आहेत या अत्यंत जुन्या झालेल्या आहेत आणि त्यात लिकेज असल्यामुळे आज जर पाहिलं तर नदीतून जो उपसा येतो पाण्याचा हा खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु ते पाणी तेवढं लोकांपर्यंत पोहोचत नाही. केवळ का? तर कारण की ज्या लाईन्स आहेत या लाईन्स सत्ताधाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे तांत्रिक उपाय न करता आपल्या मनमानीपणे टाकल्या, त्यामुळे लोकांच्या नळापर्यंत ते पाणी पोहोचत नाही. मग त्यामुळे आमच्या माध्यमातून ही संपूर्ण योजना जुनी लाईन जी होती ती काढून पूर्ण नवीन लाईन टाकून त्याचबरोबर जो ग्रामपंचायत प्रशासनामार्फत जो नियोजन केलं पाहिजे हे नियोजन जर केलं योग्य प्रकारे जर हाताळलं तर मला ठाम विश्वास आहे की येत्या 25 ते 30 वर्षांसाठी आसनगावमधील लोक नागरिकांना पाण्याची समस्या राहणार नाही. आणि हेच विजन समोर ठेवून आम्ही काम करणार आहोत. आणि नंतर जर बघितलं तर इथे रस्त्यांची इतकी भीषण अवस्था आहे का, आज जर आपण खेड्यापाड्यात बघितलं तर खेड्यात तुम्हाला कॉन्क्रीटचे रस्ते दिसतील, परंतु आसनगावमध्ये तुम्हाला एकही सांगण्यासारखा कॉन्क्रीटचा रस्ता किंवा डांबरीकरण झालेले रस्ते तुम्हाला दिसणार नाही. आणि त्याचबरोबर आज जर पाहिलं तर 10 वर्ष झाले येथील गटारींची कामं झालेली नाहीत. कदाचित ती कागदोपत्री झाली असतील परंतु प्रत्यक्षात गटारींची कामे अजिबात झालेली नाहीत. म्हणजे खड्डे असलेले रस्ते यामुळे या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. आज मी आमच्या वार्डामध्ये फिरतोय त्यावेळी पाहतोय याच्या अगोदरही लोकांच्या समस्या ग्रामपंचायत प्रशासनासमोर मांडलेल्या आहेत, परंतु मला जोपर्यंत आपण स्वतः तिथे असत नाही तोपर्यंत या समस्या सुटणार नाहीत. त्यामुळे रस्ते आणि गटारी या सुद्धा ही सुद्धा खूप मूलभूत समस्या आहेत ज्या लोक त्याच्यासाठी. कारण की आताच मी एका आमच्या म्हातार संघात फिरत असताना आज आमची एक मावशी आमच्या समोर या समस्या घेऊन अक्षरशः रडली आणि तिचे जे अश्रू आहेत ते खरोखर म्हणजे ती अंतःकरणातून रडत होती. परंतु तिचे मी जरी त्यावेळी शांत असलो परंतु मी नंतर शांत बसणार नाही, कारण की हे ज्या समस्या आहेत मी या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या नक्कीच सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या पॅनलचे तुम्ही खरं तर नियोजन करून तुम्ही त्याचं नेतृत्व करत आहात. तुमच्या सोबत आणखी काही उमेदवार आहेत, मग त्यामध्ये सरपंच पदाचा उमेदवार आहे, इतर सदस्य आहे, मग हे सगळं सोबत घेऊन तुम्ही आज खऱ्या अर्थाने ही लढाई लढताय आणि तुम्हाला एक विजय मिळवायचा आहे, तर याचं तुमचं नियोजन आणि याबद्दल तुमचं काय मत आहे? बघा, चिजाऊ संघटनेच्या माध्यमातून मी वार्ड क्रमांक 1 मध्ये आम्ही 3 उमेदवार नियुक्त केले. त्याचबरोबर आमच्या ज्या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत त्या वार्ड क्रमांक 6 मध्ये सुद्धा सदस्य म्हणून उभे आहेत. जर आपण जर पाहिलं ज्यावेळी फॉर्म भरताना आम्ही जेव्हा जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून इतरत्र ठिकाणी पॅनल उभ्या करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी लोकांच्या अशा काही लोकांच्या म्हणजे लोकांच्या नाही तर काही पदाधिकारी इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या अशी प्रतिक्रिया आल्या का बाबा इथे पक्ष असताना जिजाऊ संघटना कशाला. मग मला असे या प्रतिनिधींना मला सांगायचं आहे का तुम्हाला पाणी हवा सॉरी तुम्हाला शैक्षणिक मदत हवी तुम्हाला आरोग्याची मदत हवी तेव्हा तुम्हाला जिजाऊ आठवते. मग जर राजकीय समस्या सोडवायची असेल तर मग जिजाऊ का नको हा माझा या पदाधिकाऱ्यांना प्रश्न आहे. आणि जर पाहिलं आम्ही आज जरी 4 असलो परंतु एकंदरीत जर इथे आपल्या आसनगाव ग्रामपंचायतचा इतिहास बघितला तर आतापर्यंत जे कोणी 17 उमेदवार उभे राहायचे हे सर्व एकत्र येऊन तेरी भी चूक मेरी भी चूक आणि मिली भगत करून हे कोणत्याही प्रकारचं काम जे सामाजिक काम जे मूलभूत समस्या होत्या त्या सोडवण्याचा कोणी प्रयत्न करत नव्हता. आज आमच्याकडे जे सरपंचाचे उमेदवार आहेत सो रोहिणी पद्मिरे ताई यांचा जनसंपर्क हा खूप चांगला आहे, त्यामुळे मला विश्वास आहे की त्यांच्या माध्यमातून आम्ही आसनगावमध्ये जिजाऊचा सरपंच सुद्धा आम्ही निवडून आणू शकतो. आणि परंतु आम्हाला जरी कदाचित जर आम्हाला त्यात अपयश आलं परंतु आम्ही जर आमचे जे सदस्य आहे या सदस्यांच्या माध्यमातून जरी आम्ही तिथे निवडून आलो
तरी जरी आम्हाला सत्ता नसली परंतु आम्ही विरोधाच्या रूपात राहून जी आमच्या येथील नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. ग्रामपंचायत मध्ये ह्या निवडणुकीत चुरशीच्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही आज खऱ्या अर्थाने आव्हान दिलंय. पहिल्यांदा जिजाऊच्या या पॅनलच्या मध्ये निवडणूक लढवत आहे, मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतोय? आता आम्ही वाड्यात फिरत असताना आम्ही पाहतोय लोक आम्ही आमच्या समोर त्यांची घाणे मांडत आहेत. घाणे म्हणजे त्यांचा आक्रोश मांडत आहेत आणि आम्ही पण तो त्यांचा आक्रोश आम्ही शांतपणे ऐकून घेत आहोत आणि त्यांना आश्वासित करत आहोत की या अगोदर जे झालेलं आहे ते आम्ही करणार नाही. कारण की याच्या अगोदर पण सत्ताधारी गेल्या मागच्या 5 वर्षापूर्वी जे आश्वासनं घेऊन गेली होती तीच आश्वासनं घेऊन ते परत आता या निवडणुकीत उभे राहतात. म्हणजे जी पाण्याची योजना 5 वर्षापूर्वी ते सांगत होते का बाबा 5 वर्षाच्या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही या योजना पूर्ण करू, त्या जाहीरनाम्यातल्या कोणत्याच गोष्टी घडलेल्या नाहीत आणि आज त्याच गोष्टी आज ते परत आपल्या जाहीरनाम्यातून आश्वासन देऊन लोकांना सांगत आहेत. त्यामुळे लोक अक्षरशः यांना कंटाळलेली आहेत आणि त्यामुळे लोकांना आता नवीन पर्याय हवे आणि हा पर्याय त्यांना जिजाऊच्या रूपाने या आसनगाव शहरात दिसत आहे. मतदार महत्वाची भूमिका बजावणार आहे, तर या मतदारांना तुमचं काय आव्हान असेल? मी माझ्या तमाम मतदारांना आव्हान करतो की सत्ताधाऱ्यांनी आपल्याकडे येऊन आपण त्यांना आपल्यासाठी काहीतरी करतील या अपेक्षेने त्यांना वोट केलं परंतु प्रत्येक निवडणुकीत आपला अपेक्षा भंग झालेला आहे. त्यामुळे मी सर्व मतदारांना आव्हान करतो की यावेळी आम्ही जिजाऊ संघटनेच्या वतीने या आसनगाव शहरात जो पॅनल आणि जे आमचे सरपंचाचे उमेदवार उभे केलेले आहेत यांना आपण प्रचंड मताने विजयी करून खऱ्या अर्थाने आसनगावच्या विकासाला आसनगावच्या विकासाचा श्रीगणेशा करण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी आणि आमच्या समोर आमच्या निशाणी समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने निवडून द्यावी ही माझी सर्व मतदारांना नम्र विनंती आहे. आज आपल्या जिजाऊ संघटना पुरस्कृत आसनगाव परिवर्तन विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सौ रोहिणी संजय पद्मिरे यांची निशाणी शेट्टी तसेच वार्ड क्रमांक 1 सुशिक्षित अधिकृत उमेदवार कुमार नितीन सुधाकर भांगरे यांची निशाणी पाण्याची बादली तसेच मी स्वतः श्री अविनाश वसंत चंदे माझी निशाणी गॅस सिलेंडर आणि आमच्या ताई सौ अश्विनी परशुराम शेणे यांची निशाणी कंगवा त्याचप्रमाणे आमच्या वार्ड क्रमांक 6 अधिकृत उमेदवार सौ रोहिणी संजय पद्मिरे यांची गॅस सिलेंडर टाकी या निशाणी समोरील बटन दाबून आम्हा सर्वांना प्रचंड मताने विजयी करावे ही आपला सर्वांस जाहीर आवाहन.